ദിവസങ്ങൾക്ക് മുമ്പ് അനന്തപുരിയിൽ നടന്ന ഹിന്ദു മഹാസമ്മേളനം കേരളത്തിന്റെ രാഷ്ട്രീയ സാമൂഹിക മേഖലകളിൽ ചെലുത്തിയ സ്വാധീനം ചെറുതല്ല. അതിനുശേഷം 14-15 തീയതികളിലായി, ഈ മാസം വരുന്ന 14-15 തീയതികളിലായി അഖില ഭാരതീയ സന്ത സമിതിയുടെ നേതൃത്വത്തിൽ ദക്ഷിണ ഭാരതീയ സന്യാസി സംഗമം നടക്കുകയാണ്. ചെങ്കോട്ടുകോണം ശ്രീ സത്യാനന്ദ സരസ്വതി നഗറിലാണ് ഈ സമ്മേളനം നടക്കുക. സമ്മേളനത്തിൻ്റെ ഭാഗമായുള്ള പ്രതിനിധികൾ എത്തിത്തുടങ്ങിയിരിക്കുന്നു. വിശ്വ ഹിന്ദു പരിഷത്തിൻ്റെ സന്ത സമ്പർക്ക പ്രമുഖിൻ്റെ ആഭിമുഖ്യത്തിൽ, സന്ത സമ്പർക്ക പ്രമുഖ് ശ്രീ അശോക് തിവാരിജിയുടെ ആഭിമുഖ്യത്തിൽ സന്യാസി പ്രതിനിധികൾ എത്തിത്തുടങ്ങിയിരിക്കുന്നു. ഇന്ന് രാവിലെ തിരുവനന്തപുരം അന്താരാഷ്ട്ര വിമാനത്താവളത്തിലാണ് സന്യാസിമാരുടെ ആദ്യ സംഘം എത്തിച്ചേർന്നത്. സന്യാസി സമ്മേളനത്തിൻ്റെ ഭാഗമായി വിശ്വ ഹിന്ദു പരിഷത്തിൻ്റെ സന്ത സമ്പർക്ക പ്രമുഖ് ശ്രീ അശോക് തിവാരിജി എത്തിയിട്ടുണ്ട്. അശോക് ജി, തിരുവനന്തപുരം മേ ആപ്കാ ഹാർദിക് സ്വാഗത് ഹൈ. ഓർ ഇതർ ഏക് പെഹ്ലി ബാർ നഹി ഏക് സന്ത സമ്മേളൻ, ലേക്കിൻ ഇതർ കേരള മേ ഏക് നയാ ഇക്കോ സിസ്റ്റം ഹൈ, ഉസ്മേ യേ സമ്മേളൻ ക്യാ യേ സന്ദേശ് ദേനാ ചാഹത്തേ ഹൈ സമ്മേളൻ സേ? സമ്മേളൻ സന്തോ കാ സമ്മേളൻ ഹൈ. संत सबके कल्याण की कामना से काम करते हैं. उनका जीवन ही समाज कल्याण के लिए, देश कल्याण के लिए, विश्व कल्याण के लिए होता है. मंगलमय कार्य हो और सभी के कल्याण के लिए यह जो हिंदू संस्कृति है, सनातन संस्कृति है, वैदिक संस्कृति है, इसके जो जीवन मूल्य हैं, इसके जो मानवबिंदु हैं, यह सनातन संस्कृति का पुनरुत्थान हो, दुनिया को शांति का रास्ता. आज संपूर्ण दुनिया एक अजीब प्रकार की भयावह की स्थिति में जी रही है. सब जगह अशांति जैसी फैली हुई है. केवल वैदिक सनातन संस्कृति ही दुनिया को शांति का रास्ता दिखा सकती है. इसके जीवन मूल्यों का प्रचार प्रसार हो, इसकी पुनर्प्रतिष्ठा हो, इसलिए यह संत सम्मेलन किया जा रहा है. ये दक्षिण भारतीय सम्मेलन और अखिल भारतीय संत समिति ने ऑर्गेनाइज कर रहा है, और इसमें वो चर्चा होने वाले मुद्दे मेनली कौन से मुद्दे पर चर्चा? यही मुद्दे हैं जो मैंने बताया. मान्य बिंदु हैं, जीवन मूल्य हैं, सनातन संस्कृति है, हमारी जो परंपराएं हैं, हमारे जो रीत रिवाज हैं, उसकी प्रतिष्ठा हो, पूरे विश्व में शांति आए, इन्हीं बातों पर चर्चा होने वाली है. कोई और अन्य मुद्दे नहीं आए. यह दक्षिण भारत के संतों का सम्मेलन है. वैसे तो अखिल भारतीय संत समिति समय समय पर सब प्रकार के आयोजन करती रहती है. इस बार उन्होंने दक्षिण भारत के संतों को यहाँ पर त्रिवेंद्रम में बुलाया हुआ है. उसके तत्वाधान में यह संत सम्मेलन हो रहा है. अखिल भारतीय संत समिति दक्षिण भारत में संत सम्मेलन का आयोजन कर रही है. दक्षिण भारत सन्यासी सम्मेलन, और पूरा विश्व जिस प्रकार के त्रासदी से गुजर रहा है, उसमें संत कुछ मार्ग दिखा सकेंगे, इसी बात के लिए यह सम्मेलन है.